खबर सामने आ रही है कि छत्रपति संभाजीनगर के वैसापुर में समृद्धि हाईवे पर बीती रात भीषण हादसा हो गया। इस भीषण हादसे में 12 लोगों की मौत हो गई, जबकि 20 से ज्यादा यात्रियों का इलाज पास के सरकारी अस्पताल में चल रहा है। इस समय विधान परिषद के नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने जख्मियों से बातचीत की। छत्रपति संभाजीनगर के समृद्धि हाईवे पर जंबरगांव टोल बूथ के पास एक ट्रैवल बस और ट्रक की भीषण टक्कर हो गई है। यह हादसा इतना भयानक था कि 10 से 12 लोगों की मौके पर ही मौत हो गई। बुल्ढाणा जिले के सैलानी बाबा से दरगाह से दर्शन कर लौटते समय ट्रैवल्स बस के यात्री दुर्घटनाग्रस्त हो गए। प्रारंभिक जानकारी मिल रही है कि ट्रैवल्स बस ने ट्रक में पीछे से जोरदार टक्कर मार दी। चौंकाने वाली बात यह है कि हादसे में मरने वालों में कुछ बच्चे भी शामिल हैं, तो वहीं कुछ लोग गंभीर जख्मी हैं, जिसके चलते विधान परिषद के नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने जख्मियों से बातचीत की। इस समय बोलते हुए उन्होंने कहा कि आरटीओ द्वारा पुलिस की गाड़ियों को अवैध वसूली के लिए रोकने के मामले में मुख्यमंत्री से चर्चा करूंगा। यदि आरटीओ समृद्धि हाईवे का उपयोग वसूली के लिए कर रहा है तो यह गलत है। जो आरटीओ वहां रात में थे उनके खिलाफ कार्यवाही होनी चाहिए, क्योंकि वे इस घटना के लिए जिम्मेदार है। टेम्पो ट्रॅव्हलरची कॅपॅसिटी 17 सीट आहे आणि त्याच्यात 38-40 जण दिसतात। पहिली गोष्ट तर प्रत्येक टोल या समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना वाहनाची तपासणी होत असते आणि मागच्या महिना दोन महिन्यापूर्वी घटना घडली होती बुलढाण्याजवळ, त्याच्यानंतर थोडंसं कडक झालं होतं, पण ते अर्धा दिवस होतं। जर 17 कॅपॅसिटी असताना त्या गाडी जर 40 लोक असतील हाय, ही एक बाब। आणि दुसरी बाब, इथल्या ज्या बाकीच्या ट्रक्स होत्या यांना रस्त्यावर थांबवलं जात असेल आरटीओच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून, तर मला वाटतं त्याही गोष्टी चुकीच्या आहेत। हप्तेखोरीसाठी इथं आरटीओ थांबवतात का? तर मी तर म्हणेल आता सरकारला, मी बोलेल माननीय मुख्यमंत्री महोदयांशी थोड्या वेळाने या सगळ्या पाहणी झाल्यावर, जर इथं हा समृद्धी महामार्गाचा वापर हप्तेखोरीसाठी जर आरटीओ जर करत असेल इथे या भागातले का या राहण्यामध्ये, मी तर रात्री जे आरटीओ या याच्यावर होते त्यांच्यावर कारवाई करा, ही सगळ्यांना मागणी करेल। सगळ्यात आधी या रस्त्यावर जे आरटीओ होते सगळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, कारण ते जबाबदार आहे। रस्त्यावर या रस्त्यावर काही वाहनं थांबवली असं अपेक्षित नाही आहे। टोल ना एंट्री करताना जे नाके आहेत इथं तपासणी व्हावी हे अपेक्षित आहे, कारण हा समृद्धी महामार्ग आहे। गती आता घेतलीच पाहिजे, गतीनं वाहनं चाललीच पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही। पण तो मुद्दा म्हणून जर रस्त्यावर वाहनं थांबवली जात असेल या ठिकाणी काही चिरीमिरी करण्यासाठी, हप्तेखोरीसाठी, तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे। लोकांचा जीव स्वस्त झाला की काय अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतोय, कारण एका घटनेपासून रोज आता निषेध किती करायचा? ही घटना झाल्यावर सरकार 2-3 दिवस वेगळं स्टेटमेंट करतो, पहिले पाणी पंचवन होतात। त्यामुळे सरकारने या सगळ्या बाबतीत समृद्धी महामार्गाचा मार्ग चांगला झाला, परंतु त्याची सुरक्षितता, कारण या रस्त्यावर अजून कुठेच काही नाही, एक साधा चहाचं दुकान सुद्धा नाही। लोकांना जेवायचं तर मग लोक घाई करतात, गडबड करतात, कुठं थांबायचं बघत बसतात, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, परिणामी अपघात होतात। परंतु हा अपघात मी म्हणे चुकीमुळे झाला, कशामुळे झाले, आता मानवनिर्मित अपघात आहे, मागून गतीने डिस्टर्ब होणार, तो जाऊन धडकलेला आहे। समोरचा ट्रक का स्लो होता, त्याला आरटीओने का थांबवलं होतं, आणि हा टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये 40 जण कसे काय येत होते, या दोन गोष्टी याच्यात, ह्या कोणाच्या चुका आहे असे सांगतात, त्याच्यातून तर ते क्लिअर आहे। आणि याच्यात जर त्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये संख्या जास्त होती तर ते चुकीचं आहे, मग आरटीओ करतात का? रस्त्यावर आरटीओ होते ना काल, त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे, होत कशी नाही ती करायला भाग पाडू। ब्युरो रिपोर्ट, NBC News।